संसदेचे लोकसभेतले अनेक वर्षांपासून जे सहकारी लालकृष्ण अडवाणी जे आता जरी जर नसले सभागृहात नसले तरी त्यांचं योगदान लक्षात घेता त्यांना भारतरत्न यावर्षीचा जाहीर झाला आहे. आता यावर्षी दोन भारतरत्न म्हणजे बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना पहिला दिलं गेलं आणि त्यानंतर आता जाहीर झाला आहे. या संदर्भात आपली अतिशय योग्य नाव ठाकूर यांनी समाजाचा दुर्गा म्हणजे त्यांच्यासाठी आपलं जीवन दिलं. 1978 साली मी जेव्हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो तेव्हा कल्पून ठाकूर बिहारचे मुख्यमंत्री होते आणि अनेक वेळेला मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये आमची चर्चा होत असे. अत्यंत साधे आणि विनम्र आणि विचाराच्या संबंधी अतिशय भरकट असं ते व्यक्तिमत्व असतात. त्यामुळे त्यांची निवड ही योग्य आहे. अडवाणी देशाच्या संसदेमध्ये अनेक वर्ष होते. दिल्लीच्या निवडणी गेले एखाद दिवसा अपवाद पडला तर त्यांचा पराभव तसा कधी झाला. साधन जीवनामध्ये 1947 त्याचं व्यक्तिमत्व त्याचा लौकिक होता. एकाच गोष्टीच्या सवनीचे मजबूत जमा लोकांची चर्चा होते. त्यांनी जसे यात्रा काढली आणि त्या जसे यात्रेचा परिणाम शेवटी काही न घडणारी घडून घडाव्यात अशा गोष्टी काही आहेत देशामध्ये घडल्या. पण तेवढा अपवाद सोडला तर सवन त्यांचं जीवन एक भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणून संसदेचे सभासद म्हणून केंद्रीय मंत्री म्हणून हे निश्चितच एक आदर्श असं प्रकारचं जीवन होतं आणि त्यावर त्यांची निवड जी झाली थोडा उशीर झाला पण ती योग्य निवड आहे आणि त्यांच्या कुटुंबाचं मी अभिनंदन करतो. याच घटनेकडं दुसऱ्या दृष्टिकोनातून देखील म्हणजे अगदी काही काही वर्ष अलीकडच्या काही वर्षांमध्ये त्यांची उपेक्षा त्यांच्याच पक्षाकडून केली गेली आणि त्याचं डॅमेज कंट्रोल आहे की काय असं देखील या दृष्टिकोनातून देखील त्यांच्याकडे बघितलं त्यांना उशिरा करणं याचा सन्मान मिळाला आणि त्या सन्मानाच्या दिवशी तुझी काय घडलं ते उपेक्षा झाली त्याचं आता भाषा कळलं. असं एक प्रकारचं समाधान व्यक्त करण्याची ही स्थिती आहे. त्यामुळे त्याच्या पक्षात काय झालं किंवा याच्यात मी काही बदल करू इच्छित.